मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल अमोल एडिट्सवर। तर आज आपण अशा पद्धतीची लग्नपत्रिका कशा पद्धतीने एडिट करायची हे पाहणार आहोत। तर ही लग्नपत्रिका एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे, तिथून तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला तिथून काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तिथून जे काही मटेरियल आहे ते देखील तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता। तर आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे भावांनो। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप एक्साइटिंग झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आभारी आहे। व जर चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भावांनो। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण पिक्सलॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। तर आपल्याला इथे ॲड दिसत आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर समोर पाहत असाल अशा पद्धतीनेच आपल्याला लग्नपत्रिका जी आहे ती तयार करायची आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला एक नमुना दिसत आहे पत्रिकेचा। तर हा अशा पद्धतीचा जो नमुना आहे तो तुम्हाला मिळून जाईल किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, काही अवघड नाही आहे। व सर्वात प्रथम स्टार्टिंगचे जे आहे ते इथे आपण कॉपी करून घेऊयात अशा पद्धतीने। तर अशा पद्धतीने मी स्टार्टिंगचे जे आहे ते कॉपीवरती क्लिक करून घेतो व आपल्याला जे फॉन्ट जे कन्वर्ट करायचे आहेत त्यामध्ये ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्या। तर अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहे व यातून एक नंबरच्यावरती क्लिक करून खाली सरकवून घ्यायचे आहे व आपल्याला युनिक कोड टेक्स्ट अशा पद्धतीचे जे दिसत आहे त्यावरती क्लिक करून पेस्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे व कन्वर्ट टू श्री लिपी अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर तुम्हाला अशा पद्धतीने पाहाव्यास मिळणार आहे। तर भावांना आवाज थोडा खराब येत आहे कारण तब्येत ठीक नसल्यामुळे। व इथून आपल्याला कॉपीवरती क्लिक करून घ्यायचे आहे व पिक्सलॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे। तर आपल्याला अशा पद्धतीचे जे आहे ते सर्व टेक्स्ट दिसणार आहे। तर इथून आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचे आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पाहावयास मिळणार आहे। तर आपल्याला येथील फॉन्ट जो आहे तो चेंज करून घ्यायचा आहे। तर फॉन्टवरती क्लिक करून मी काही 500 फॉन्ट आहेत जे तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे आहेत टेलिग्राम चॅनलवरून। व इथून तुम्ही कोणत्याही पद्धतीचा जो तुम्हाला आवडेल त्या पद्धतीचा तुम्ही फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर खूप फॉन्ट आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। तर जो तुम्हाला फॉन्ट आवडेल त्या पद्धतीचा तुम्ही फॉन्ट जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा एक फॉन्ट आहे जो खूपच चांगला आहे। मी वेगवेगळे फॉन्ट जे आहेत ते तुम्हाला यूज करून दाखवणार आहे अशा पद्धतीने। व याची जी साईज आहे ती थोडीशी लहान करून घेऊयात आपण। इथून साईज जी आहे ती लहान करून घेतलेली आहे व ती चौका यापासून जे कट करून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने इथून कट। व इथून जे आपल्याला एक्स्ट्रा जी लाईन दिसत आहे ती अशा पद्धतीने व आपल्याला हे फक्त अशा पद्धतीने जे आहे ते व्यवस्थित जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे। व त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एक चांगला लुक आलेला आहे व यावरून आपल्याला याची कॉपी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। व कॉपी करून घेतल्यानंतर येथे आपल्याला जे स्टार्टिंगचे जे आपण घेतले होते ते इथे सिलेक्ट करून फक्त जे नाव आहे ते आपण येथे घ्यायचे आहे कारण की चौका हे मी दिलेलेच आहे ऑलरेडी तुम्हाला। व इथून अशा पद्धतीने नाव जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे आहे व इथून साईज जी आहे ती अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे व याचा फॉन्ट जो आहे तो आपण चेंज करायचा आहे। तर यामधील तुम्ही कोणताही फॉन्ट जो आहे तो व्यवस्थित जो तुम्हाला चांगला वाटेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर हा फॉन्ट मला जरा चांगला वाटतो त्यामुळे मी इथे व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे व दोन्ही देखील मधोमध ठेवून घ्यायचा आहे त्यामुळे एक चांगलाच लुक येतो। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एक चांगला लुक आलेला आहे आपल्या टेक्स्टमध्ये। व त्यानंतर आपल्याला या टेक्स्टचे जे आहे तो कलर चेंज करून घ्यायचा आहे। कलरवरती जाऊन तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कोणताही कलर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने जो आहे तो कलर सिलेक्ट करून घेतलेला आहे
व यावरून ट्रान्सपॉइंटवरती क्लिक करून आपण इथून व इथून आपल्याला सेव्ह करून घ्यायचा, सेव्ह ॲज इमेज व PNGवरती क्लिक करून घ्यायचा आहे, त्यामुळे ट्रान्सपरंट होईल। व यावरून आपल्याला पुन्हा जे आहे ते टेक्स्ट जे आहे ते ॲड करून घ्यावे लागतील। व यानंतर जे आपण नितीन अशा पद्धतीचे जे मुलाचे नाव आहे ते आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे व इथून ते कॉपी करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम इथून कॉपीवरती क्लिक करून घेतो व पुन्हा आपल्याला जे युनिक फॉन्ट आहे त्यावरती जायचे आहे व इथून आपल्याला ते तिथे पेस्ट करावे लागणार आहे। तर यावेळेस व्यवस्थित करा, कारण का हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे काही करता येणार नाही। व इथून आपण हे कॉपी करून घ्यायचे आहे, त्यानंतर पिक्सलॅब ॲप्लिकेशन ओपन करून पुन्हा बॅक यायचे आहे व इथून जे खाली आहे त्यावरती क्लिक करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। पेस्टवरती क्लिक करून तुम्हाला अशा पद्धतीने जो आहे तो पहाव्यास मिळणार आहे। व यानंतर जे आपण नितीन जे आहे ते इथून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, व इथून खाली येऊन अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते तुम्ही सेट करून घ्यायचे आहे। तर भावांनो, आजचा जर व्हिडिओ खूप खास झालेला आहे, पण तुम्हाला थोडे व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल, तुम्हाला व्यवस्थित लक्ष द्यावे लागेल, कारण लक्ष दिल्याशिवाय व्यवस्थित समजणार नाही। हा व्हिडिओ थोडा खूप डिफिकल्ट झालेला आहे, अवघड झालेला आहे, तरी पण तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिलात तर तुम्हाला नक्की समजेल। तर अशा पद्धतीने जे आहे ते व्यवस्थित हे देखील अशा पद्धतीने ट्रान्सपरंट करून सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे व सेव्ह टू गॅलरी। व यानंतर आपल्याला दिनांक, मुहूर्त, स्थळ अशा पद्धतीचे पण देखील PNG जे आहेत ते ॲड करून घ्यावे लागतील, तर ते देखील आपण येथे ॲड करून घेऊयात। तर आपण सर्वात प्रथम विवाह मुहूर्त अशा पद्धतीचे जे आहे ते येथे सिलेक्ट करून घेऊयात व कॉपीवरती क्लिक करून, तर हा जो नमुना आहे तो मी टेलिग्रामवर देण्याचा प्रयत्न करेन, तर तुम्ही तेथे जॉईन होऊन तेथून सर्व जो आहे तो तेथे तुम्ही डाउनलोड करू शकता। व इथून पुन्हा आपल्याला श्रीलिपीमध्ये येऊन इथे पेस्ट करायचं आहे, पुन्हा कन्वर्ट करून पुन्हा कॉपी करून घ्यायचं आहे। तर अशाच पद्धतीने जे काही सर्व आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित व इथून कॉपी करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता किंवा इंस्टाग्रामला देखील मेसेजही करू शकता। व्यवस्थित जरा कॉपी करून घ्या, सॉरी कारण का थोडा प्रॉब्लेम येत आहे। कॉपीवरती क्लिक करून पुन्हा आपल्याला पिक्सलॅब ॲप्लिकेशनवरती जायचे आहे व येथे आपल्याला पेस्ट करायचे आहे। तुम्हाला समजलेच असेल, कारण का एकदा जर तुम्हाला समजले तर व्यवस्थित समजेल, काही प्रॉब्लेम येणार नाही। व विवाह मुहूर्त जो आहे तो कट करून घ्यायचा आहे मागील प्रमाणेच व इथून व नितीनवरती क्लिक करून विवाह मुहूर्त जो आहे तो इथे पेस्ट करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने दिसेल। व यावरती आपण स्टारचा जो ऑप्शन असेल अशा पद्धतीचा तो इथे सिलेक्ट करून घ्यावा, त्यामुळे एक चांगलाच लुक येईल आपल्या व्हिडिओमध्ये। व इथून बरोबर मधोमध करून घ्यायचा आहे व हा देखील व इथून जी डेट आहे तारीख जी आहे ती आपण अशा पद्धतीने व्यवस्थित जी आहे ती सेट करून घ्या व येथे आपण अशा पद्धतीने, त्यामुळे एक व्यवस्थित दिसेल, कळेल आपल्याला की व्यवस्थित झालेलं आहे। व इथून आपल्याला याची साईज जी आहे ती थोडीशी लहान करून घ्यायची आहे, तर याची साईज जी आहे ती थोडीशी लहान करून घ्या व इथून मधोमध करून घ्या अशा पद्धतीने व खाली सरकावून घ्यायचा आहे थोडा अशा पद्धतीने, व तुम्ही पाहू शकता त्यामुळे एक चांगलाच लुक आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये। व इथून ट्रान्सपरंट करून पुन्हा हा देखील PNG जो आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे व पुन्हा आपल्याला इथे सर्व जे आहे ते डिलीट करून घ्यायचं आहे व्यवस्थित, इथून सर्व जे आहे ते डिलीट करून घ्या व मी जे बॅकग्राऊंड दिले आहे ते तुम्ही सर्वात प्रथम डाउनलोड करून घ्या व ते देखील सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मी हे स्वतः बॅकग्राऊंड बनवलेले आहे, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। व इथून आपल्याला रिलेटिव साईज जी आहे ती पूर्णपणे वाढवून घ्यायची आहे, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने एक चांगला लुक पाहावयास मिळत आहे। व सर्वात प्रथम आपण मुलीचे जे नाव आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे
तर अशा पद्धतीचे जे मुलीचे नाव आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या। साईज जी आहे ती थोडीशी लहानच ठेवा, सर्व व्यवस्थित सेट झालेले पाहिजे, त्यामुळे मी अशा पद्धतीने जे आहे ते व्यवस्थित सेट करून घेतो। व यानंतर आपल्याला एक डिझाईनचा जो PNG आहे तो देखील इथे ॲड करून घ्यायचा आहे, तर अशा पद्धतीने दिलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित लहान करून अशा पद्धतीने व्यवस्थित जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने सेट करून घेतो। व त्यानंतर आपल्याला मुलाचे जे नाव आहे ते देखील इथे सेट करून घ्यायचं आहे, तर ते देखील इथे मी व्यवस्थित सेट करून घेतो। व अशा पद्धतीने साईज त्याची देखील जी आहे ती लहानच करून घ्या। व अशा पद्धतीने तुम्ही देखील हा देखील व्यवस्थित जो PNG आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। व आपल्याला पुन्हा डिझाईन जी आहे ती ॲड करून घ्यावी लागेल। तर हे सर्व मटेरियल तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता ड्राईववरून, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला टेलिग्रामवरती देखील डाउनलोड करून घेऊ शकता। व इथून आपल्याला हा जो PNG आहे तो रोटेट करून घ्यायचा आहे पूर्णपणे, व साईज जी आहे ती थोडी कमी करून येथे अशा पद्धतीने जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। तर मी अशा पद्धतीने जो आहे तो सेट करून घेतलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता त्यामुळे एक चांगलाच लुक आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये। व त्यानंतर आपल्याला इथे शुभविवाह अशा पद्धतीचा PNG दिला आहे जो तुम्ही इथे सेट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा जो PNG आहे त्याची देखील जी साईज आहे ती तुम्ही थोडीशी लहान करून घ्या, व अशा पद्धतीने व्यवस्थित इथे सेट करून घ्या, त्यामुळे एक चांगलाच लुक येतो। व त्यानंतर आपल्याला आणखीन एक जो PNG आहे स्वास्तिक अशा पद्धतीचा तुम्हाला माहिती असेलच, तर अशा पद्धतीचा जो स्वास्तिक आहे जो तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्या। व इथून मध व्यवस्थित सेट करून लहान जी साईज आहे ती व्यवस्थित सेट करून घ्या, व इथे सेट करायचा आहे, त्यामुळे एक चांगलाच लुक येतो आपल्या व्हिडिओमध्ये। तर थोडासा आपण खाली सरकावून घ्यायचा आहे मधोमध, तर दोन्हींच्या मध्ये आला पाहिजे। व त्यानंतर आपल्याला इथे आणखीन काही जे PNG आपण तयार केले होते ते देखील इथे ॲड करून घ्यावे लागते। तर सर्वात प्रथम विवाह मुहूर्त अशा पद्धतीचा जो आपण PNG तयार केला होता तो इथे सिलेक्ट करून घेऊयात। तर अशा पद्धतीचा जो PNG आहे तो देखील मी इथे व्यवस्थित सेट करून घेतो। याची देखील जी साईज आहे ती तुम्ही लहानच ठेवा, त्यामुळे व्यवस्थित सर्व सेट झाले पाहिजे आपल्याला। व त्यानंतर आणखीन आपण एक PNG केला होता विवाहस्थळ अशा पद्धतीचा, तर हा देखील तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी जे नाव आहे मंदिराचे ते मोठ्या अक्षरात केले आहे, व विवाहस्थळ जे आहे ते लहान अक्षरात, त्यामुळे एक चांगला लुक येतो त्यामध्ये। तुम्ही देखील अशाच पद्धतीने व्यवस्थित करायचे आहे। तुम्ही मगाच्यान जे पाहिलं असालच त्यामध्ये कशा पद्धतीने आपण तयार केले आहे तशा पद्धतीने ते देखील तुम्ही तयार करून घ्यायचे आहे। व त्यानंतर आपण जे परिवाराचे नाव आहे किंवा कुटुंबाचे जे नाव आहे ते देखील तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने हे काय बनवण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण हे देखील खूप सोपे आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एक चांगलाच लुक आलेला आहे आपल्या पत्रिकामध्ये। व त्यानंतर आपल्याला डमरू अशा पद्धतीचे PNG दिले आहेत जे तुम्ही व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत। तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घेतो। साईज जी आहे ती तुम्ही लहानच करून घ्या, त्यामुळे ते चांगले दिसणार आहे, खूप मोठे करून घेऊ नका। तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित एका साईडला व्यवस्थित सेट करून घेत आहे, व याचा कॉपी करून घ्यायचा आहे। व या देखील कोपऱ्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जे आहे ते सेट करून घ्यायचे आहेत। तर भावांनो आवाज थोडा खराब येत आहे, माफ करा, कारण तब्येत खूप बरी नाही आहे। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने एक चांगला लुक आलेला आहे आपल्या पत्रिकेमध्ये। तर भावांनो अशाच पद्धतीची पत्रिका किंवा अशा पद्धतीने नवीन नवीन काहीतरी बनवण्यासाठी शिकणार असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व टेलिग्राम चॅनेलला जर जॉईन झाला नसेल तर जॉईन व्हा, व इंस्टाग्रामला फॉलो देखील नक्की करा। तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।